अयमन जो हमारे स्पॉन्सर की बेटी है, तो इंशाल्लाह इस मैच में बहुत मजा। हेलो चेक, यस थैंक यू सो मच सर यसिन सर अनिया। प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल नाझीम मुरुडकर यांच्या वतीनं। आणि आता सन्माननीय नाझीम मुरुड यांच्या वतीनं आपण पाहतो बक्षीस असेल प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं कॅश प्राइज टीम हाशिवरे संघासाठी। बॉलिंग मार्कवरती 168 रंपाट महत्वाचा गोलंदाज, नाव आहे मनीष। समोर योगेश पेनकर, पहिलाच बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली योगेश पेनकर रूपी वादळाला। 500 रुपये पहिल्याच बॉल वरती थांबवलं, 500 रुपयाचं कॅश प्राइज नाझीम मुरुड। पहिले बॉल पे विकेट आया और अभी योगेश पेनकर का आया, इसलिए नाझीम मुरुड ने प्राइस बढ़ा दिया है। पहिलाच बॉलला 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं मनीष यांच्यासाठी आणि हशिवरेकरांसाठी आनंदाचं व्यक्त इथे केला जाईल, आनंद व्यक्त केला जाईल। कारण की बघा, योगेश पेनकर सारख्या खेळाडूचा झेल इथे मात्र पकडण्यात आला आणि योगेश पेनकर सारखा महत्त्वाचा खेळाडू पहिलाच बॉलवरती बाद होताना आपण पाहिला। एक मोठी विकेट, सर्वाधिक मोठा धक्का टीम अफजल 11 महाड संघासाठी। इथून पुढचा विचार करायला लागेल। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळतात गणेश गिरी, गग्गा गग्गा खेळपट्टीवरती दाखल होतील। गग्गा आणि त्यांच्या साथीला सूरज करकरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहणार आहोत। हे दोन्ही महत्त्वाचे फलंदाज आहेत आणि या दोन्ही महत्त्वाच्या फलंदाजांना धावा इथे मात्र बनवाव्या लागतील। कारण की योगेश पेनकर सारखा खेळाडू बाद झाल्यानंतर आता संघाचा संपूर्ण प्रेशर या दोघांनाही हँडल करायचं आहे। बॉलरचं जे होतील पुन्हा मनीष, पहिल्या बॉलवरती सफलता, सर्वाधिक मोठी कॉन्फिडन्स लेवल आय झाली असेल, मनोबल वाढलं असेल आणि त्याच वेळेला त्या ताकदीनं ते बॉलिंग करताना पाहायला मिळतील। कोलात टाकलेला बॉल ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेला चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय। या वेळेला आपण जर पाहिलं तर ऑन साईडला एक सिंगल, स्कोर कार्डवरती प्लस होताना पाहायला मिळेल। एकीर दवेच्या सह्यानं सुरुवात केली अफजल 11 महा टीमनं। षटकातील दुसरा बॉल पाहायला मिळेल, मनीष गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतात। यावेळीचा बॉल ऑन द राईट खेळायचा होता, अगदी ऑन साईडला खेळत असताना वाईडिश मिड विकेटच्या दिशेला बॉल चाललाय, सिंगल येताना पाहायला मिळेल। एकाच जावेवरती दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागतंय। षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा मनीष सज्ज होताना पाहायला मिळतील। एक चांगल्या पद्धतीची लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी बघायला मिळतीय। यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलाय, चांगला स्ट्रोक दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून डीप कव्हर मध्ये बॉल दन 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 करत सीम आपार। यावेळेला गग्गाच्या बॅटमधून आत्तापर्यंतचा हा पहिला चौकार। एक बेहतरीन क्रिकेटिंग स्ट्रोक देखने मिला गागा के बल्ले से, एक अच्छा क्रिकेटिंग शॉट। चार धावा येताना पाहायला मिळतील चौकार आल्यानंतर संघाचा धावफलक आहे मात्र 6 आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते। चार चेंडू झाल्यानंतर 6 धावा धावफलकावरती। मनीष महत्वाचे बॉलर आहेत आणि मिरिटवरती बॉलिंग करणं जाणतात, त्यांचंच नाव आहे मनीष। वेगावरती गोलंदाजी, आता पुढचा बॉल टाकतील। यावेळीचा बॉल समोर आला आडवा, बॅटनं चांगला स्ट्रोक सजवला गगाच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर आता आक्रमण चढवणारा। यावेळीच्या 6 धावा मिळतील षटकार। एक चांगला स्ट्रोक बघायला मिळाला होता, बघा ओळखलं बघितलं बॉल कसा येतोय, अगदी रणारमध्ये येणारा चेंडू कुठे खेळायचा, पहिलंच मन बनवलं होतं स्क्वेअर लेगच्या वरून फटका सजवायचा, बॉल आला तशी बॉलला फक्त दिशा दिली आणि बॉलला सीमारेखेच्या बाहेर जाण्यासाठी भागही पाडला आणि त्याच वेळेला तिथे मात्र आपण षटकार पाहिल्या। 6 धावीच्या सह्यानं संघाचं धावफलक हे मात्र तब्बल 12 आकड्यावरती पाहायला मिळतंय। 12 धावा स्कोरकार्डवरती पाहायला मिळतील। षटकातील पुढचा बॉल पुन्हा गोलंदाज सज्ज होताना बघायला मिळतात। याही वेळचा बॉल समोर खेळला, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक वाईडिश मिड विकेट क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळतात। एक धाव तिथे मात्र सुखरूपरीत्या कंप्लीट होताना पाहायला मिळतीय आणि या एकेरी धावेच्या सह्यानं संघाचा धावफलक हे मात्र पुढे सरकत असताना 13 वरती। पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 13 धावा आता बघायला मिळाल्यात। बॅटिंग करत असताना टीम हाशिवरे संघाच्या विपक्षामध्ये खेळत असताना अफजल 11 महाड।
अयमन इलेवन हशिवरे संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टॉस जिंकल्यानंतर पहिली बॉलिंग करताना पाहायला मिळतील एक अलिबाग तालुक्यातील दिग्गज संघ, तर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल महाड तालुक्यातील एक दिग्गज संघ. असे दोन दिग्गज एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि या दोन दिग्गज मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. एक दमदार मॅच आपल्या भेटीसाठी येईल यात मात्र शंका बाकी नाही आहे. हे दोन्ही संघ चांगल्या दर्जाचा खेळ करतील आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करतील यात काही शंका बाकी नसणार आहे. आज महाड चॅम्पियन ट्रॉफी या दमदार स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आज ही संपूर्ण स्पर्धा शेवटाकडे वळण घेताना आपण बघणार आहोत. चला विनंती करतोय स्पीडअप घ्या. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वर येताना पाहायला मिळतील रत्नाकर. रत्नाकरचा पहिलाच बॉल ऑन साइडला लॉंग विथ द कार्पेट लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेला बॉल 1-2-3 बाउन्स सीमा बार. रत्नाकर वरती हल्ला पहिलाच बॉल वरती चौकार. चार धावा येताना बघायला मिळाला चौकार आलाय. चौकारानं संघाचं धावफलकही वधारताना पाहायला मिळालंय आणि या चारच्या सह्यानं संघाची धावसंख्या ही मात्र पुढे सरकताना पाहायला मिळतीय. टीम 17 वरती पोहोचेल बॅटिंग करत असताना अफजल इलेव्हन महाड संघ. महत्वाचे दोन्ही फलंदाज आहेत, महत्वाचे दोन्ही संघ आहेत. दिग्गज वर्सेस दिग्गज हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत या मॅचचा रिझल्ट आपल्या हाती येणार नाहीये. याही वेळचा बॉल लोव फुलटो सरळ क्षेत्र रक्षकाच्या हातामध्ये खेळला गेला होता. सोपा सरळ साधा इथे जेल मात्र सुटला. बघा अगदी क्षेत्ररक्षकाला हलण्याची आवश्यकताही नव्हती. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते त्यांना फक्त बॉलला जज करायचं होतं, बॉलला जज केलंही होतं पण शेवटच्या क्षणी पकडण्यामध्ये असफल राहिलेत. कॅच ड्रॉप झाली गग्गासारख्या महत्वाच्या खेळाडूचा, जेल सुटला आणि त्याच वेळेला आता सूरज करकरे स्ट्राईक गिणला येताना पाहायला मिळतील. सूरजच्या बॅटमधून आक्रमण चांगला फटका आता डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या अगदी वरून बॉल आउट ऑफ द पार्क. सूरज करकरेचा दमदार षटकार. षटकाराच्या सह्यानं संघाचा धावफलक आता वधारताना पाहायला मिळतंय. याही वेळचा बॉल आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा होता. हा चेंडू कशा स्वरूपाचा आहे बघितलं जाईल. यस अंपायर्स कलवतील लेग स्टिकला मिस करणारा बॉल अवंतर स्वरूपाचा व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलनं संघाची धावसंख्या ही तब्बल 25 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळतीय. आणि वाह काय बॉल राहिला आहे बघा. अगदी एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. परफेक्ट फिल्डिंग राहिली आहे. शॉर्ट पॉईंटला त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर बॉल गेल्यानंतर अंपायर अंपायर है वहां पर, अंपायर अपना फैसला दे. यस पंच का होतील कारण की बघा अगदी बॉल पकडला त्याच वेळेला बॉलची फेक करण्यात आली पण ती फेक क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर होती आणि त्याच कारणाने तिथे मात्र धाव घेतली की नाही. यस धाव असेल ही ओव्हर थ्रोची. एक सिंगल स्कोरकार्ड वरती प्लस सुद्धा पाहायला मिळतीय आणि एकेरी धावेच्या सह्यानं संघाची धावसंख्या ही मात्र तब्बल 26 या आकड्यावरती येताना पाहायला मिळेल. 26 धावा स्कोरकार्डवरती. हा चांगला स्ट्रोक आता गगाच्या बॅटमधून समोर त्यानं उडवला लॉंग ऑनच्या दिशेला. अगदी कॅच सुटली, कॅच सुटल्यानंतर आक्रमण चढवत असताना याही वेळेला 6 षटकार. जैसे जैसे गेंद आसमान में जा रही है हमारे स्पॉन्सर को पसीना उतना ही छूटता जा रहा है. एक चेंडू अजूनही बाकी आहे या ओव्हरचा. 5 बॉल झालेत. संघाची धावसंख्या धावफळकावरती 32 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. आपण बघतोय धावा खूप साऱ्या येतात, धावा खूप साऱ्या बनल्या जातात आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाली आहे. या वेळेचा स्ट्रोक फसला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः येतील तदवर मात्र नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर 2 धावा सुखरूपरित्या अर्जित इथे मात्र केल्या जातात. या दुहेरी अंकाच्या सहाय्यानं संघाचा धावफलक पुढे सरकत असताना टीमची धावसंख्या तब्बल 34 या आकड्यावरती पाहायला मिळेल.
34 धावा स्कोरकार्ड वरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतील एक भव्य दिव्य मॅच मध्ये एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये। आणि बघा योगेश पेनकर सारखा महत्त्वाचा खेळाडू पहिल्याच बॉल वरती आउट झाल्यानंतर सुद्धा धावा बनवू शकतात धावा बनवू शकतो हे दाखवले अफजल इलेवन महाड टीमच्या या दोन्ही फलंदाजाने। एका बाजूला गग्गा त्याच्या समोर आपण जर पाहिलं तर सूरज करकरे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये थांबली ना तर धावांचं रतिपालन मिळेल, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी राहिली ना तर खूप साऱ्या धावा या संपूर्ण मॅचमध्ये आता बघायला मिळतील। शेवटच्या अजूनही 12 बॉल बाकी, त्यातील पहिले 6 बॉल टाकण्यासाठी नवीन गोलंदाज आलेत। पहिलाच बॉल लॉन साईडला खेळत असताना पिंट्या पाटील बॉलिंग मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतात, वाडीश मिड विकेटला बॉल जाईल त्या आधी क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील। आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर महत्त्वाचे गोलंदाज आहेत पिंट्या पाटील, यांच्याकडे लक्ष केंद्रित केलं जाईल या संपूर्ण मॅचमध्ये, कारण की त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्याची ताकद आहे आणि त्याचसाठी अशिवरे टीमकडून त्यांना आमंत्रित करण्यात आलं। षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा चेंडू बन्नाट वेगाचा, खूप सारा वेग या बॉलमध्ये बघायला मिळाला आणि त्याच वेळेला तिथे डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल। आणि आता यावेळेला आपण जर पाहिलं ना तर कुठेतरी गग्गा मिस होताना पाहायला मिळतील, पण त्यांचा वेग आपण बघा पिंट्या पाटील आहेत बॉलिंग मार्कवरती आणि त्याच वेळेला चांगल्या पद्धतीचा वेग आला, पहिल्या बॉलवरती एक धाव आली, दुसरा बॉल लगेच डॉट टाकला, यावेळेला आक्रमण चढवलं, बॉल हवेत आला, वाईडिश मिड विकेटचे क्षेत्ररक्षक बॉलला जज करतात आणि शेवटच्या क्षणी इथे मात्र आपण जर पाहिलं तर कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळेल। धावा किती आहेत सर या? यस, यावेळेला इथे पुन्हा गगाला 7 मिळेल नशिबाचे आणि तिथेही 4 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतात। चौकार आला, चौकाराच्या सहाय्यानं संघाचा धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळाला, टीमची धावसंख्या 38 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते। याही वेळेला बॅटची लिडिंग आहे, शॉर्ट फाईन लेगला पुन्हा क्षेत्ररक्षक, वा एकाच मॅचमध्ये 3 कॅच ड्रॉप गग्गा या खेळाडूच्या पाहायला मिळतात, वा काय खेळ चालू आहे, नशिबाची 7 गग्गाला मिळाली आज सकाळी, यदाकदाचित तो भाकरी खाऊन आला असावा त्याच्यासोबत नशिबाची भाजीही त्याला मिळाली असावी आणि त्याच कारणानं अल्ताफभाई काझी एक लेजेंडरी क्रिकेटर, त्यांनाही विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आपणही या व्यासपीठावरती आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे महाड चॅम्पियन ट्रॉफी 2024 या भव्य दिव्य पर्वामध्ये। हा ट्रॅकर वाका फटका सजवला, डीप कव्हरला स्ट्रोक आला, 1 बाउन्स बॉल सीमारेखेच्या पार, आता सूरज करकरेच्या बॅटमधून एक क्लासिकल अंदाजाचा चौकार, 4 धावा येताना पाहायला मिळतात, चौकार आला, चौकार येताना संघाचं धावफलकही वधारताना आपल्याला पाहायला मिळेल, टीमची धावसंख्या तब्बल 43 या आकड्यावरती, 43 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात। या ओव्हरचा लास्ट बॉल बाकी, पिंट पाटील शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आक्रमण पुन्हा, आता आपण जर पाहिलं तर सूरजच्या बॅटमधून त्याच्या इनिंग मधील संपूर्ण या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधील दुसरा षटकार, सहा धावा आल्यानंतर संघाचा धावफलक वधारताना पाहायला मिळतात, टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना तब्बल आपण आत्तापर्यंत जर पाहिली तर 49 या आकड्यावरती, 3 षटका अखेर 49 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात, अजूनही शेवटचं आणि एक अंतिम षटक हे मात्र येणं बाकी असणार आहे, शेवटचं आणि अंतिम षटक अतरण्यासाठी नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील। जयेश यांना मात्र आमंत्रित करण्यात आलंय, जयेश गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील आणि जयेश कशी गोलंदाजी करतील ना हेच आपल्याला पाहायचंय। अमित थोडा फास्ट गया, चला विनंती करतोय स्पीडअप घ्या, आपल्याकडे वेळ कमी आहे, आतापर्यंत आपण पाहतो पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपल्या समोर, अजूनही आपल्याला पहिल्या फेरीतील एक शेवटची मॅच खेळवायची आहे आणि तिथूनही पुढे आपण जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमधील आज आपल्याला सेमी फायनल 1 आणि 1 फायनल अशा 2 एक्स्ट्रा मॅच आणि आजच्या दिवसाच्या सगळ्या 7 मॅच अशा 9 मॅचेस आपल्याला आज खेळवायच्या, त्यासाठी विनंती करेन स्पीडअप घ्यायचं आहे, वेळ खर्च करायचा नाही आहे। पुढचा बॉल
लुवो फुल टॉस बॉल उतडवा बाटने खेळायचं होतं, काय घडतं आता इथे, गग्गा बचावले जातील का? यस, निश्चितपणे आपण जर पाहिलं तर इथे मात्र विकेट गमावली आणि इथे विकेट मिळताना पाहायला मिळेल आणि महत्वाचा आता हा एक निर्णायक धक्का गग्गा आता मात्र इथे बाद होताना पाहायला मिळतील विकेटचं पतंग. संघाची धावसंख्या धावफळकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल, तब्बल टीमची धावसंख्या धावफळकावरती आली आहे 49 आणि 49 या आकड्यावरती आता दुसरा धक्का गग्गा या स्वरूपाचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित देसाई, बाबी या नावाने ओळखला जाणारा खेळाडू आहे रोहित देसाई, मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि रोहितला आता धावा चांगल्या पद्धतीच्या बनवाव्या लागतील आणि तरच या संपूर्ण सामन्यामध्ये धावांचा वेग वाढू शकतो. सूरजला साथ देणं इम्पॉर्टंट आहे. बघा, सूरज खेळतोय मैदानावरती तर सूरजला त्याला साथ लाभणं गरजेचं आहे. सूरजचा खेळ चांगला बहरताना पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. या वेळीचा बॉल ऑन साइड लढवा बॅटने खेळायचा होता, चांगला स्ट्रोक वाईडिश मिड विकेटच्या दिशेला बॉल चला, एकदा येताना पाहायला मिळेल आणि एकाच जावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागतंय. या एकेरी दावेच्या सह्यानं संघाचा धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 50 या आकड्यावरती, संघाचा अर्धशतक धावफळकावरती लागलाय. बॅटिंग करत असताना टीम अफजल 11 महाड मैदानाच्या आतमध्ये. या ओव्हरचे अजूनही आपण जर पाहिले तर 4 बॉल बाकी राहिलेत. बॉलिंग मार्गवरती जयेश पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जयेश यांची आतापर्यंतची राहिली आहे. षटकातील पुढचा बॉल पुन्हा जयेश सज्ज होतील. या वेळचा बॉल लो व फुल टॉस, रोहित देसाईचं आक्रमण आता मिड विकेटच्या खूप वरून. रोहितनं आला आला एक दमदार षटकार ठोकला. 6 धावांसाठीचा हाही फटका, अगदी अर्धा डझन धावा देणारा राहिला. अशा पद्धतीचे फटके जर आता रोहितनं ठोकले ना तर या संपूर्ण सामन्यामध्ये खूप साऱ्या धावा येताना पाहायला मिळतील. या षटकाराच्या सहाय्यानं संघाचा धावफलक 56 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळतं. 56 धावा स्कोरकार्डवरती लागताना आपल्याला बघायला मिळतात. या संपूर्ण सामन्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि इथूनही पुढचा विचार केला तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे या ओव्हरमध्ये. 3 चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे फटके निश्चितपणे कुठेतरी धावसंख्येचा वेग वाढवतील. एक चांगला स्ट्रोक बघायला मिळाला मिडविकेटच्या दिशेला. पुन्हा क्षेत्ररक्षक आलेत आणि तिथेही आपण जर बघितलं तर एकच धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस होईल. एक धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते आणि 57 धावा धावफळकावरती येताना पाहायला मिळतात. 57 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात आणि षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. या वेळचा बॉल अडवा बॅटने खेळत असताना पहिलंच मन बनवलं होतं बॅट्समन सूरज करकरेनं अडवा बॅटने खेळायचा आणि तोच बॉल अगदी शरीरावरती आदळणारा राहिला आणि तिथेच मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल खेळताना पाहायला मिळालेत. याही वेळेचा आपण जर पाहिलं तर डॉट बॉल आला. 57 धावा धावफळकावरती येताना पाहायला मिळतात. अजूनही या ओव्हरचा लास्ट बॉल बाकी राहिला. या ओव्हरचा लास्ट बॉल, यानंतरची मॅच तौसिफ 11 थळ आणि आय्यान 11 माणगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन आपण टॉससाठी या. तौसिफ 11 थळ आणि आय्यान 11 माणगाव. संघाची धावसंख्या झाली आहे तब्बल 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट आपल्याला बघायला मिळेल. 59 धावा इथे मात्र बनवायच्यात. येस, दोनों टीम के कप्तान टॉस बॉक्स की तरफ आए, तौसिफ 11 थल और यस विनंती करतोय टॉस करून घ्यायचा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यासिनजी मर्चंट सर आपल्या समवेत जुडले जातील. पुढच्या मॅचचा टॉस आणि टीम आपण जर पाहिलं तर माणगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत थळ. एक माणगाव तालुक्यातील दिग्गज संघ, एक अलिबाग तालुक्यातील दिग्गज संघ, त्या टीमचा टॉस केला जाईल आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आपल्या समवेत जुडले जातील यासिनजी मर्चंट सर. यस, त्यापलीकडे आपण अजित जवसरे सरांसोबतही जुळणार आहोत. सन्माननीय अखलाक भाई काझी यांच्या शुभ हस्ते इथे टॉस, अल्ताफ भाई काझी यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. थळ संघाचे कर्णधार आणि माणगाव संघाचे कर्णधार दोन्हीही संघनायकांना विनंती असेल की पाहुणे इथे आलेले आहेत.
आपण सुद्धा लवकरात लवकर आम्हाला जॉईन करा आणि या मधल्या वेळेमध्ये टॉस होणं अनिवार्य असेल. प्लीज दोन्हीही संघांचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. थर्ड संघाचे कर्णधार चला या, नागेश सीद प्लीज वेलकम. आणि माणगाव संघाचे कर्णधार, माणगाव संघाचे कर्णधार आदिल. चला जास्त वेळ दवडायचा नाहीये कारण सामन्याला लगेचच सुरुवात होईल आणि सामना एकदा सुरू झाला की मध्ये टॉस करणं योग्य नाहीये. विनंती असेल माणगाव संघाचे कर्णधार आपल्याला टॉस करण्यासाठी 2 सेकंदाच्या आतमध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. सन्माननीय पाहुणे इथे आलेले आहेत. सन्माननीय अल्ताफभाई काझी यांच्या शुभहस्ते इथे टॉस केला जाणार आहे. युनायटेड क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित केलेल्या महाड चॅम्पियन ट्रॉफी 2024 हा अंतिम दिवस आणि आज आपल्याला एक सामना अधिक खेळवायचा आहे. एकूण 2 सामने अधिक खेळवायचे आहेत, 1 सेमीफायनल आणि 1 फायनल. सो प्लीज मी पुन्हा एकदा विनंती करतोय, माणगाव संघाचे संघनायक सामना काही क्षणात सुरू होईल आणि या मधल्या ब्रेकमध्ये जर टॉस झाला नाही प्रसाद पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी. अल्ताफभाई काझी यांच्या माध्यमातून आलेलं हे पारितोषिक कारण त्यांचे ते फेवरेट खेळाडू आहेत. 12 चेंडूमध्ये त्यांनी जर 30 धावा ठोकून काढल्या तर तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राईज देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येईल. प्रसाद सर तुमचा सुद्धा फेवरेट आणि आमचा सुद्धा फेवरेट आहे, अप्रतिम असा तो यष्टीरक्षक आणि सलामीचा फलंदाज म्हणून अलिबाग तालुक्यामध्ये तो नावाज दिला आहे. सो प्लीज पुन्हा एकदा माणगाव संघाचे कर्णधार. सन्माननीय नाझीमभाई बुरुड यांच्यातर्फे प्रत्येक षटकारास 100 रुपये आणि सन्माननीय नाझीमभाई बुरुड यांचा एक बॅनर आपण पाहतोय कॉर्नरच्या दिशेने आहे, जर त्याला चेंडू हिट केला तर 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. धन्यवाद. चला या, माणगाव संघाचे संघनायक आम्ही बराच वेळ वाट पाहतोय. अल्ताफभाई काझी यांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते इथे टॉस केला जाणार आहे. यानंतर होणारा सामना सुद्धा अगदी अप्रतिम असेल, अटीतटीचा असेल, रंगतदार असेल, चुरशीचा असेल यात तीळ मात्र शंका नाही आहे कारण संपूर्ण माणगाव तालुक्यामध्ये एक मातब्बर गणला जाणारा संघ अर्थात अय्यान 11 माणगाव. आणि त्यांच्या विपक्ष असेल तो अर्थातच अलिबाग तालुक्यामधील एक मातब्बर संघ, तो म्हणजे थळ तौसिफ 11 थळ. तर दोन्ही संघाचे कर्णधार. चला नागेश सिद आपण इथे आला होतात, सुमेध पत्रे इथे उपस्थित आहेत आणि आदिल गजगे. सन्माननीय अल्ताफभाई यांच्या शुभहस्ते इथे टॉस केला जाणार आहे. व्हॉइस कॉल आदिल कॉल करणार आहेत. हेड इज कॉल अँड इट इज टेल. तर फक्त एकच प्रश्न असेल की आपला निर्णय काय. ओके, दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय पाहुणे अल्ताफभाई यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा अल्ताफभाई यांच्याकडे. धन्यवाद. अस्सलामु अलैकुम एवरीबडी, नमस्कार. बहुत ही अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है ये मज़ाफा में और ये रईस और जो उनकी टीम है और जो स्पॉन्सर्स है, जो मेन मेरे ख्याल से नाज़िम भाई बुरुट और मोहम्मद अली पल्लव का जितने स्पॉन्सर्स हैं मैं उनका तहे दिल से शुक्रगुजार कर रहा हूँ. वज़ीर भाई कोंडीवकर कि इन्होंने इन बच्चों को स्पॉन्सर किया है और माशाल्लाह बहुत ही अच्छी टूर्नामेंट हो रही है.
और एक एडवाइस करूंगा मैं, ये जितने भी खिलाड़ी हैं, मैं देख रहा हूं 3 दिन से मेरे ख्याल से कुछ 1000-2000 सिक्स लगे हैं, तो ये बॉल है ना वो बेसिकली आपका टाइम वेस्ट कर रही है, आपको बेवकूफ़ बना रही है। अगर आपको अच्छा क्रिकेट खेलना है तो सुपर खन्ना पे खेलिएगा, उसमें आपकी टेक्निक सुधरती है, उसमें आपको शॉट मारने का वो होता है। ये बॉल ऐसा है ज़रा लग गया तो 4 साल का बच्चा भी छगा मारता है। सो नेक्स्ट टूर्नामेंट सुपर खन्ना पे कीजिएगा, आपको हर प्लेयर की काबिलियत का पता चलेगा। थैंक यू। सुंदर क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी योगेश पेंडकरचा देखील पाहतोय। आपण जर पाहिलं तर एका मोठ्या खेळाडूची निश्चितच ओळख त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर योगेश पेंडकर एक अतिशय चांगलं एफर्ट आपण त्या ठिकाणी योगेश पेंडकरांच्याकडून देखील पाहतोय। आपण जर पाहिलं तर तब्बल 58 धावा पलकवरती लागल्या, तर 59 धावांचं लक्ष त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हशिवरे संघासमोर असेल। आपण जर पाहिलं तर सलामीला आला फलंदाज प्रसाद पाटील, अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, एक फलंदाज डगआउटमध्ये आराम करतोय। तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सूरज पाटील आणि प्रसाद पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। संघाचं पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा, 10-12 पावांचा रनअप आहे, 5 पार करतोय, मारा करतोय तो प्रसाद पाटीलला। सुंदर चेंडू आहे, निश्चितच पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय। अनुभवी पंच त्या ठिकाणी अमित वाडकर असतील, पंच चेंडू दंडित करतायत। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चेंडू उजवायचीच्या खूपच बाहेर आहे, पंच चेंडू या ठिकाणी स्वेअर घोषित करतायत। अवांतर धावीने धावसंख्येत भर पडते, तर फलकवरती धावा लागतात, त्या 5 धावा फलकवरती लागतात, तब्बल 59 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला संघ आपण पाहतोय। मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर एका साईडला अफजल इलेव्हन महाडचा संघ असेल, त्यांच्यात पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा, जयेश केरकर लो फुल टॉस मध्ये चेंडू आहे, चेंडू मात्र त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय। योगेश पेंडकर चेंडू खाली येतोय, पहिल्या प्रयत्नात चेंडू अडतो, एक धाव मात्र पूर्ण होते। एका धावीने आपण जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ संपतोय, पहिल्या षटकाचा खेळ संपतोय। 6 चेंडूच्या मोबदल्यामध्ये धावफलकरती धावा लागतात, त्या 6 धावा धावफलकरती लागतायत, तब्बल 59 धावांचं लक्ष घेऊन उतरला संघ आपण पाहतोय। तो हशेरूचा संघ आपण त्या ठिकाणी पाहतोय। निश्चित आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अल्ताफभाई काजी यांच्याकडून देखील प्रसाद पाटील यांच्यासाठी पारितोषिक त्या ठिकाणी आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 30 धावा गोळा केल्या, तर निश्चितच प्रसाद पाटील यांच्यासाठी त्या ठिकाणी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। खरोखर आपण जर पाहिलं तर महाड चॅम्पियन ट्रॉफी युनायटेड क्रिकेट क्लब आयोजित मर्यादित षटकांच्या या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, खरोखर आपण जर पाहिलं तर तब्बल 4 दिवस चालणारी ही स्पर्धा, आजचा हा अंतिम दिवस निश्चित या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहतोय। काहीच काळानंतर निश्चितच थोड्या वेळानंतर या स्पर्धेचा अंतिम चरण देखील चालू होईल। आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 6 चेंडूचा खेळ मात्र समाप्त होतोय। धावफलकवरती धावा लागतात, त्या 6 धावा धावफलकवरती असतील, तर संघाचं दुसरं आणि स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक अनुज चांडवेकर गोलंदाजी मार्गवरती असेल, महाड एंडकडून त्या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा, 10-12 पर्यंतचा रनअप मारा करणार आहे तो प्रसाद पाटील, एक बलाढ्य खेळाडू आहे। निश्चित आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू प्रसाद पाटील हशिवरे संघाची भिंत म्हणून ज्याकडे नेहमीच पाहिलं जातं। तुमच्या आता षटकाला सुरुवात केली जाते, राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा आहे, 5 पार करतोय, मारा करतोय तो प्रसादला। सुंदर चेंडू आहे, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक योगेश पेंडकर चेंडू खाली येतो आहे, कुठल्याही प्रकारची चुकी नाही, फलंदाज क्रमांक 2 प्रसाद पाटील मात्र बाद। डीजे पाणी द्यायचं मैदा जात पहिला चेंडू आपण त्या ठिकाणी पाहिला, अनुज चांडवेकरचा त्या ठिकाणी चेंडू पाहिला। आपण जर पाहिलं तर प्रसाद पाटील सारखा एक बलाढ्य खेळाडू मात्र डगआउटकडे जाताना पाहायला भेटतोय, निश्चित स्वतःच्या फटक्यावरती थोडासा नाराज देखील असेल, मात्र आपण जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारची चुकी त्या ठिकाणी योगेश पेंडकरकडनं पाहायला भेटली नाही। फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, मनीष मोकल ज्यांनी निश्चितच पहिलं षटक हाताळलं होतं, तो मनीष मोकल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय। स्ट्राईक एंडला असेल मनीष मोकल, नॉन स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर सूरज पाटील हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील। आपण जर पाहिलं तर एका साईडला पिंटा पाटील आणि प्रसाद पाटील 2 फलंदाज मात्र बाद झाल्यानंतर आता मात्र पूर्ण संघाची जबाबदारी मनीषच्या खांद्यावरती असेल। एका साईडला सूरज नॉन स्ट्राईक एंडला आहे,
खरोखर आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू अतिशय चांगल्या रीतीने त्या ठिकाणी हाताळला देखील गेला आणि आपण जर पाहिलं तर अनुज चांडवेकर गोलंदाजी मार्गवरती असायला महाड एंडकडून त्या ठिकाणी गोलंदाजी करेल. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा पंचांच्या उजव्या डाव्या बाजूनी गोलंदाजी करेल. 10-12 पॉईंटचा रन आहे पंचांना पार करेल. मारा करणार तो मनीषला. स्ट्राईक एंडला मनीष आहे. सुंदर चेंडू आहे. नो मॅन लँड क्षेत्रामध्ये चेंडू मात्र घणघळतोय. भावड्या चेंडू खाली येतोय. फलंदाज क्रमांक 3 या ठिकाणी मनीष देखील बाद. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये त्या ठिकाणी पहिला फलंदाज बाद झाला होता. दुसऱ्या षटकाला त्या ठिकाणी अनुज चांडवेकरने सुरुवात देखील केली आणि आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रसाद पाटीलला त्या ठिकाणी बाद देखील केलं गेलं आणि दुसऱ्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर मनीष सारख्या एका चांगल्या खेळाडूवर देखील त्या ठिकाणी बाद करण्यात यश अनुज चांडवेकरनं त्या ठिकाणी येताना पाहिला भेटत आहे. खरोखर आपण जर पाहिलं तर अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका साईडला आपण जर पाहिलं तर अफजल इलेव्हन महाडचा संघ आहे तर दुसऱ्या साईडला आपण जर पाहिलं तर हशिवरे संघ हा देखील एक बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर एका साईडला चेंडू आणि फळीचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण जर पाहिलं तर पूर्ण संघाची जबाबदारी प्रसाद पाटीलच्या खांद्यावरती होती. अनुज चांडवेकरने जी गोलंदाजी केली आणि पहिल्या चेंडूवरती मात्र प्रसाद पाटीलला बाद देखील केलं गेलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो आहे. प्रज्वल डाकी हा देखील फलंदाज बलाढ्य आहे. दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा. सुंदर चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आपण जर पाहिला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली येतो आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जर कुठलेही झेल पकडला तर पत्रकार रवी शिंदे यांच्याकडून त्या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. मैदानाच्या बाहेर जर प्रेक्षकांनी झेल पकडला तर 100 रुपयाचं पारितोषिक. त्याच्यात पुढचा चेंडू फुल टॉसमध्ये चेंडू आहे. चेंडूचा घेतलेला करपूस समाजाला आपण त्या ठिकाणी पाहतोय. वाघांची 10 फोडलाय पहाड षटकार 6-10. भर पडते. धावपलकावरती धावा लागतात. त्या 13 धावपलकावरती लागत आहेत. धावा मात्र दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतायत. आपण जर पाहिलं तर तब्बल 59 धावांचं लक्ष गोतरणारा संघ आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला सुरज त्या ठिकाणी मात्र आग ओघताना पाहायला भेटतोय. त्यानंतर पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा असेल. मारा करतोय सुरजला. सुंदर चेंडू आहे. चेंडू मात्र स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न मात्र असफल होतोय. सुरजला त्या ठिकाणी जीवदान देखील दिलं गेलं. आपण जर पाहिलं तर या अगोदरच्या चेंडूवरती सुरजने खणखणीत दणदणीत षटकार देखील मारला होता. नंतरच्या चेंडूवरती मात्र संधी उपलब्ध देखील करून दिली. मात्र त्या ठिकाणी अनुज मात्र त्या ठिकाणी झेल सोडतोय. सुरजचा झेल त्या ठिकाणी सोडतोय. एक धाव धाव फलकावरती निश्चितच लागते. धाव फलकावरती धावा लागतात. त्या 14 धावा धाव फलकावरती लागत आहेत. नवीन फलंदाज आपण जर पाहिलं तर प्रथम फलंदाजीसाठी प्रज्वल डाके. धमच्यात पुढचा चेंडू अनुज राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा. सुंदर चेंडू आहे. चेंडू मात्र गुळणे तो टप्पा घेतोय. पंचांकडे कटाक्ष देखील टाकला जातोय. पंच त्या ठिकाणी दंडित करत आहे. चेंडू उजव्या टीच्या खूपच बाहेर आहे. अवंतर धावीने धावसंख्येत भर पडते. धाव फलकावरती धावा लागतात. त्या 15 धावा धावपलकावरती लागत आहेत. 59 धावांचं लक्ष उतरला संघ आपण पाहतोय. अनुज चांडवेकर त्या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती आहे. फलंदाजाला मात्र चेंडू उंच भिरकवायचा आहे. बॅटच्या पट्ट्याची व्यवस्था कलेक्ट होत नाही आहे आणि निर्धाव चेंडूची देखील सांगता केली जाते. 2 षटकांचा खेळ संपतोय. 12 चेंडूचा खेळ मात्र समाप्त होतोय. धावपलकावरती धावा लागतात. त्या 15 धावा धावपलकावरती असतील. आत्ता मात्र सामना येऊन ठेपला आहे. 12 चेंडू आणि 44 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 44 धावांची गरज. खरोखर आपण जर पाहिलं तर अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका साईडला आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी निश्चितच अतिशय चांगले समालोचन या ठिकाणी आपण पाहतोय. एका साईडला आपण जर पाहिलं तर यासिनजी मर्चंट सर असेल तर दुसऱ्या साईडला आपण जर पाहिलं तर हर्षदजी मुंडे. खरोखर एक नामावंत समालोचन म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. हे 2 समालोचन या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहतोय. संघर त्या ठिकाणी 3 षटकाला सुरुवात केली जाते. योगेश पेंडकर या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती त्रिपाळाचित बाद केलं जात आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. सूरज पाटीची देखील खेळी समाप्त केली जाते. सुंदर गोलंदाजी योगेश पेंडकरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पाहतोय.
बारा चेंडू आणि 44 धावांची गरज असताना आपण जर पाहिलं तर योगेश पेंडकर ने निश्चितच संघाचं तिसरं षटक स्वतःच्या खांद्यावरती घेतलं आणि आपण जर पाहिलं तर सूरज पाटील सारख्या एका मोठ्या खेळाडूला त्या ठिकाणी या बाद करण्यात यश देखील भेटलं. अतिशय चांगला खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका साईडला आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये स्वतःचं अधिराज्य गाजवण्यासाठी आले आणि आपण जर पाहिलं तर अफजल इलेव्हन महाडचा संघ जर आपण पाहिला तर निश्चितच आशिवरे संघासमोर थोडंसं पारडं जड करताना पाहायला भेटतोय. खरोखर आपण जर पाहिलं तर अतिशय चांगला खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. योगेश पेंडकर त्या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती असेल. संघाचं तिसरं स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक त्या ठिकाणी योगेश पेंडकर हाताळताना पाहायला भेटतोय. आपण जर पाहिलं तर निश्चितच माजी मुंबई या संघामध्ये देखील योगेश पेंडकर यांचं निश्चितच त्या ठिकाणी आपण खेळताना पाहणार आहोत. सोनीवरती हे सामने पाहायला भेटणार आहेत. धमच्यात पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पदीचा मारा. लो फुल टॉस पदीचा चेंडू आहे. क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर झेल देखील पकडला गेलाय. फलंदाज त्या ठिकाणी अंपायरचा कॉल आहे. त्या ठिकाणी रिव्ह्यू घ्यायचा आहे. चेंडू त्या ठिकाणी नो असेल. हाईटचा त्या ठिकाणी नो आहे. नोची एक आणि धावून एक अशा दोन धावा त्या ठिकाणी धावफलकरती लागत आहेत. धावफलकरती धावा लागतात. त्या 17 धावा धावफलकरती आहेत. आपण जर पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आपण जर पाहिलं तर राईट आर्म ओव्हर द विकेट पदडीचा मारा योगेश पेंडकर त्या ठिकाणी. लो फुल टॉसमध्ये चेंडू आहे. चेंडू त्या ठिकाणी काउ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. रोहित देसाई चेंडू खाली येतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवतो. एक धाव मात्र पूर्ण होते. एका धावेने धावफलकरती फरक होतोय. धावफलकरती धावा लागतात. त्या 18 धावा धावफलकरती लागतात. आपण जर पाहिलं तर निश्चितच अतिशय चांगल्या स्पर्धेचं आयोजन, चांगल्या स्पर्धेचं नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. महाड चॅम्पियन ट्रॉफी युनायटेड क्रिकेट क्लब महाड आयोजित. सुंदर चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. ब्लॉकर लाईन पद चेंडू आपण त्या ठिकाणी पाहिला. बाबी त्या ठिकाणी चेंडू खाली येतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवतो. एक धाव पूर्ण होते. एका धावीने धावसंख्येत भर पडते. धावफलकरती धावा लागतात. त्या 19 धावा धावफलकरती लागत आहेत. अतिशय चांगला खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. योगेश पेंडकर त्या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर देखील असेल. निश्चित राईट आर्म ओव्हर द विकेट पदीचा मारा. प्रज्वल डाकी त्या ठिकाणी आपण जर पाहिलं चेंडू हवेत जातोय. अनु चांडवेकर त्या ठिकाणी मात्र थोडीशी चूक करताना पाहायला भेटतोय. चेंडूला जज करता आले नाही. चेंडू मात्र निघून जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेषा पार फरार चौका. चेंडू मात्र त्या ठिकाणी अंगाचा वेध घेऊन निघून जातोय. लेग बाय स्वरूपाची एक धाव भेटते. एका धावीने धावसंख्येत भर पडते. धावफलकरती धावा लागतात. त्या 24 धावा धावफलकरती लागतात. तब्बल 2 डझन धावा या ठिकाणी धावफलकरती लागतात. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतो. योगेश पेंडकर गोलंदाजी मार्गवरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट पदीचा मारा करतोय. सुंदर चेंडू आहे. पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय. अनुभवी पंच त्या ठिकाणी अमित वाडकर असतील. चेंडू डावेच्या खूपच बाहेर. पंच चेंडू स्वेअर घोषित होतोय. अवांतर धावीने धावसंख्येत भर पडते. धावफलकरती पाऊस शतक लागते. 25 धावा धावफलकरती लागतंय. तब्बल 59 धावांचा पाठलाग करत असताना आपण जर पाहिलं तर अफजल इलेव्हन महाडचा संघ जर पाहिला तर निश्चितच आपलं पारडं जड करताना पाहायला भेटतोय. योगेश पेंडकर फुल टॉस लो फुल टॉस मध्ये चेंडू आपण त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू मात्र निघून जातोय. 1 बाउन्स चेंडू सीमार पंचांच्या दोन्ही हात आकाशाकडे जात आहेत. 6 धावांची खूण होते. 6 धावीने धावफलकरती झपकन वाढ होते. धावफलकरती धावा लागतात. त्या 31 धावा धावफलकरती लागत आहेत. तब्बल 3 षटकांचा खेळ संपतोय. 18 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. तर धावफलकरती धावा लागतात. त्या 31 धावा डीजे. धावांची गरज असेल. जर हा सामना प्रज्वल डाकी आणि सूरज प्रवीण डाकी यांनी जर सामना जिंकून दिला तर नाजीब बुरुड साहेब यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल.
हा सामना जर जिंकून दिला तर नाजिम बुरुड यांच्याकडून या ठिकाणी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. एका साईडला प्रज्वल डाकी आहे तर दुसऱ्या साईडला प्रवीण डाकी आपण पाहतोय. संघाचं चौथं स्वतःच्या कोट्यातील अंतिम षटक त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दिलीप ठाकूर 6 चेंडू आणि 28 धावांची गरज, 6 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा मारा करतोय तो प्रज्वल डाकीला. सुंदर चेंडू आहे, चेंडू मात्र गोल्डने तो टप्पा घेतोय. आपण जर पाहिलं तर 95% कटाक्ष टाकला जातोय. चेंडू उजवेशच्या बाहेर आहे, पंच चेंडू दंडित करतायत. अवंतर धावीने धाव संख्येत भर पडते. धाव फलकावरती धावा लागतात, त्या 32 धावा धाव फलकावरती लागतायत. 32 धावा धाव फलकावरती असतील. आता मात्र सामना येऊन टेपला आहे. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट पतीचा मारा आहे. चेंडू मात्र फुल टॉस आहे, त्या ठिकाणी पंचांनी मात्र दंडित केलाय. चेंडू नो असेल, वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. एकूण 5 धावा दिल्या जात आहेत. एकूण 5 धावा त्या ठिकाणी फ्री हिट देखील असेल. म्हणजे निश्चित आपण जर पाहिलं तर प्रज्वल डाकीला या ठिकाणी सुवर्ण संधी देखील आले. सामना मात्र आपण जर पाहिलं तर दिलीपने पहिला चेंडू त्या ठिकाणी स्वेअर देखील टाकला, दुसरा चेंडू नो असेल. आपण जर पाहिलं तर तब्बल एकही चेंडू नाही आणि धाव पलकावरती धावा लागतात त्या 6. आपण जर पाहिलं तर धाव पलकावरती एकूण धावा असेल 37 धावा धाव पलकावरती आहेत. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. दिलीप ठाकूर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा. सुंदर चेंडू, चांगला फटका. वाकड्या तिकडा बाबळीला हिरवा गारपाला. दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला. खरोखर आपण जर पाहिलं तर प्रज्वल डाकी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नाजिम बुरुड साहेबांकडून जर सामना जिंकून दिला तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याच दिशेने वाटचाल करताना पाहायला भेटतोय प्रज्वल डाकी. खरोखर अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल. दिलीप ठाकूर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करतोय. अर्सलान ऑट पिच मध्ये चेंडू आहे, स्वतः क्षेत्र गोलंदाज चेंडू खाली जातोय, झेल पकडतोय आणि प्रज्वल डाकीचा देखील खेळ समाप्त होतोय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण जर पाहिलं तर दिलीप ठाकूरनी षटकाला सुरुवात देखील केली. पहिला चेंडू त्या ठिकाणी स्वेअर टाकला होता, दुसरा चेंडू आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी नो होता, तिसरा चेंडू आपण जर पाहिला तर षटकार देखील पाहिला गेला होता. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर प्रज्वल डाकीला बाद करण्यात यश देखील दिलीप ठाकूरने त्या ठिकाणी भेटतंय. आता मात्र सामना येऊन टेपला आहे. आणि 16 धावांची गरज. सुपर फोर में जाने वाले जो भी चारों टीमें होगी उसके कप्तान और खिलाड़ी इस बात को नोट कर ले कि मैनेजमेंट का ये फैसला है कि वो दोनों मैच जो है वो 3-3 ओवर के खेले जाएंगे, क्योंकि हमें आज के दिन में 6 राउंड कंप्लीट करने और हमें फाइनल वक्त मुकर्रर पर पूरी करनी है. तो जो सेकेंड राउंड होंगे वो 3-3 ओवर के होंगे. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. निश्चित आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मात्र सामना तापताना पाहायला भेटतोय. ज्या प्रकारे ऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्याच प्रकारे फलंदाजी आपण जर पाहिली तर प्रज्वल डाकी खरोखर अतिशय चांगली फलंदाजी ज्यांनी करत होता. मात्र आपण जर पाहिलं तर दिलीप ठाकूरने त्या ठिकाणी फसवा चेंडू टाकला आणि दिली त्या ठिकाणी प्रज्वल डाकीला देखील बाद करण्यात यश भेटलं. आता मात्र सामना येऊन टिपला आहे. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. दिलीप ठाकूर राईट टर्म राऊंड द विकेट पद्धतीचा मारा. सुंदर चेंडू आहे, आपण जर पाहिलं तर चेंडू मात्र आकाशाकडे निघून जातोय. पंचांच्या दोन्ही हात आकाशाकडे जात आहेत. 6 धावांची खूण होते. टेन्शन असेल. बॉल चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचाय. 3 चेंडू आणि सामना, 10 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. खरोखर आपण जर पाहिलं तर प्रज्वल डाकी निश्चितच मैदानाच्या बाहेर असेल. मात्र अतिशय चांगला फटकेबाजी त्या ठिकाणी चौथ्या षटकामध्ये देखील केली होती. आणि आपण जर पाहिलं तर जयेश मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र खणखणीत तणतणीत षटकार. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, योगेश पेंडकरच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक त्या ठिकाणी चेंडू सीमारेषा पार देखील फेकला गेला. आता मात्र सामना येऊन टेपला आहे. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. सामना जिंकला तर निश्चितच या ठिकाणी नाजिम बुरुड साहेब यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक हा शिवरे संघासाठी देखील असेल.
सामना मात्र गरम होताना पाहायला भेटतो आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉल, चेंडू, नवीन चेंडू, और अंपायर थोड़ा जल्दी जल्दी कराया क्योंकि 6 राउंड खेलाने हैं. पंचा निश्चितच थोडीशी घाई करायची आहे. आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये 2 सामने अतिरिक्त असतील याची देखील आपण नोंद घ्यायचं आहे. आपण जर पाहिलं तर एका साईडला बिलाल आहे, दुसऱ्या साईडला अमित वाडकर. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. खरोखर आपण जर पाहिलं तर आता मात्र सामना येऊन टेपतोय. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज, 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. एका साईडला असं वाटलं होतं की अफजल इलेव्हन महाडचा संघ निश्चितच पार्ट जड करताना पाहायला भेटतोय, मात्र प्रज्वल डाकीची खेळी आपण त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहिली. आणि निश्चित आपण जर पाहिलं तर जयेशनी मारलेला षटकार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीचा मारा, पंचांना पार करतोय, मारा करतोय जयेशला. सुंदर चेंडू आहे, लो फुल टॉस मध्ये चेंडू. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गग्गा त्या ठिकाणी एक धूर्त कर्णधार आहे. सामना मात्र येऊन टिपला आहे. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय, जयेश मात्र त्या ठिकाणी बाद होतोय. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. एक मोठा फटका निश्चितच सामन्यामध्ये परत आणू शकतो, तर एक चांगला चेंडू अफजल इलेव्हन महाड संघाला सामन्याच्या आतमध्ये पुनरागमन करून देऊ शकतो. खरोखर अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक बलाढ्य दोन्ही संघ आपण मैदानाच्या आतमध्ये असतील. एका साईडला आपण जर पाहिलं तर हशिवरेचा संघ एक बलाढ्य संघ आहे, दुसऱ्या साईडला आपण जर पाहिलं तर अफजल इलेव्हन महाडचा संघ हा देखील एक महाडमधील बलाढ्य संघ आहे. दोन्ही संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आले तेव्हा निश्चितच या स्पर्धेमध्ये स्वतःचा अधिराज्य गाजवण्यासाठी आले. मात्र आपण जर सामना आता पाहतोय, 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. एका साईडला आपण जर पाहतो दिलीप ठाकूर त्या ठिकाणी महाडच्या एंडकडून गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट स्वतःचा एंड देखील बहुधा चेंज करताना पाहायला भेटतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल, रत्नाकर मैदानाच्या आतमध्ये आहे. सुंदर चेंडू आहे, त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चेंडू नो आहे, विकेटच्या बाहेर पडल्यामुळे त्या ठिकाणी बहुधा पंचांनी तिकडे चेंडू नो घोषित केलाय. फ्रीट असेल का पंच? फ्रीट देखील असेल, म्हणजे निश्चितच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रवीणसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी येताना पाहायला भेटते. आता मात्र सामना येऊन टिपला आहे, पराजित होतोय. दोन्ही संघांचे त्या ठिकाणी आभार असतील. मॅच का मॅन ऑफ द मॅच देने के लिए मैं मेरे बड़े भाई अल्ताफ भाई काजी से गुजारिश करूंगा कि वो प्रेजेंटेशन बॉक्स में आए और गेस्ट ऑफ ऑनर की ट्रॉफी अयान इलेवन थल वर्सेस मानगाव, अयान इलेवन मानगाव आयमन